Hey guys, welcome to my channel. So ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा. सो आज आपण बघणार आहोत मुस्लिम स्टाइल प्रॉन्स करी. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट मी मसाला बनवण्यासाठी एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, एक मुठभर कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे मी आणि एक 7-8 पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत आणि प्रॉन्स हे व्यवस्थित क्लीन करून मी ठेवलेले आहेत. ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये मी लाल तिखट घेतलं आहे, 1/2 चमचा हळद घेतली आहे, 1/2 चमचा धणा पावडर घेतला आहे आणि थिकनेससाठी तांदूळाचं पीठ आहे. सो तेही मी रेडी करून ठेवलं आहे सर्व. आणि त्याचबरोबर आपण जे टोमॅटो वगैरेची पेस्ट करायची होती ती मी पेस्ट करून ठेवली आहे. अशा प्रकारे फाईन पेस्ट करायची आहे आणि एका पातेल्यामध्ये चिंच भिजत ठेवून त्याचं पाणी आपण रेडी करून ठेवायचं आहे. सो फर्स्ट आपण एका पातेल्यामध्ये तेल प्रॉपर गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो हिरवा मसाला केला होता तो ॲड करून प्रॉपर फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे लाल तिखट वगैरे आपण ॲड करायचं आहे. तो व्हिडिओ थोडा माझ्याकडून स्किप झाला आहे, सो तुम्ही सगळे मसाले ॲड करून घ्या, तांदळाचं पीठ वगैरे, आणि अशा प्रकारे मिक्स करून स्लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे, प्रॉपर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रॉन्स आहेत ते ॲड करायचे आहेत. सो अशा प्रकारे आपण प्रॉन्स ॲड करूया आणि प्रॉपर प्रॉन्सला मसाला लागेल अशा हिशोबाने आपण मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपण जे चिंचेचं पाणी केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या हिशोबाने पाणी थोडं अजून ॲड करून तुम्ही पहिले हाय फ्लेमवरती एक उकळी घेऊन घ्यायची आहे आणि मग स्लो फ्लेमवरती एक 10 ते 15 मिनटं कुक करत ठेवायचं आहे. वरती झाकण ठेवायची गरज नाही आहे. सो अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून कुक करायला ठेवायचं आहे. फ्रेंड्स, सी किती मस्त कलर आला आहे, अशी वरती तवंग आला आहे मस्त. आणि तुम्ही हे राईस बरोबर खाऊ शकतात, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही एन्जॉय करू शकतात. सो नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.